शुभ सकाळ सर्वांना मी म्हणेल. तर आत्ता पहाटेचे 3:15 वाजलेले आहेत. इथे आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये बघा आम्ही काय काय पदार्थ केलेत. व्हेज पुलाव, शेंगदाण्याची चटणी, चपात्या चालू आहेत. तर इथे आम्ही चाललेलो आहोत 1 डे ट्रीपला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळी लवकर उठून आम्ही स्वयंपाक केलेला आहे. तर नाश्त्यासाठी वडापाव घेतलेले आहेत. जेवणात व्हेज पुलाव आणि चपाती चटणी आहे. तर असा आमचा इथे पूर्णपणे स्वयंपाक झालेला आहे. मुली होत्या मदतीला, शिवाय आम्ही पण तिघी चौघी होतो, त्यामुळे स्वयंपाक पटकन झालेला आहे. तर आता इथे आम्ही डबे पॅकिंग करून घेत आहोत. खूप दिवस झालं चाललेलं की 1 डे ट्रीपला जायचं आहे, पण फायनली आज मुहूर्त लागला 1 डे ट्रीपला जाण्यासाठी. फायनली आता डबे वगैरे पॅक करून झालेले आहेत. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आता मी माझं आवरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर फायनली इथे माझं आवरून झालेलं आहे. गाडीवाल्याने आम्हाला 5:15 टायमिंग दिला होता, तर त्यामुळे सर्वांनी पटपट आवरलं. तर इथे आम्ही खाली आलेलो आहोत. सकाळचे बरोबर 5:15 वाजलेले आहेत. इथे गाडीला पूजन करण्यासाठी ताट आणलेलं आहे. त्यानंतर हार वगैरे सर्व काही सामान घेतलेलं आहे. पहाटेची गुलाबी थंडी जाणवते. तर इथे ड्रायव्हर आहेत ते आलेले नाहीत. गाडीला यायला 1-10 मिनिटे वेळ झाला. तर आम्ही खाली थांबलेलो आहोत येऊन. सर्वजण गाडीची खूप आतुरतेने वाट बघत आहेत की गाडी कधी येते कधी येते. प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, पाहू शकता. त्यानंतर गाडी आमची आलेली आहे. तर इथं मुलं गाडीला हार घालत आहेत. त्यानंतर गाडीची आम्ही पूजा करू. फिरायला जायचं आहे म्हटल्यावर मुलं झोपेत न, एका आवाजातच जागी झाली, जसं त्याने पटापट आवरलं. आम्ही सुद्धा सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण हे सर्व आवरून आमचं पटापट आवरून घेतलं. हार घातल्यानंतर इथे चालू आहे गाडीची पूजा. आम्ही सर्वांनी गाडीची पूजा करून घेतली. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत. सगळेजण गाडीत बसलेले आहेत. सकाळचे बरोबर 5:30 वाजलेले आहेत. सगळ्यांचा उत्साह बघा. आमचा प्रवास सुरू झालेला आहे महाबळेश्वरच्या दिशेने. तर अगोदर आम्हाला वाईच्या गणपतीला जायचं आहे. मुलांचा गाडीत बसल्यावर पहिला डान्स झालेला आहे. त्यानंतर आता शांत जरा बसलेले आहेत. दिवस उजळायला सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर आणि प्रसन्न असं सकाळचं वातावरण आहे. गाडीत बसून हे सर्व आम्ही एन्जॉय करत आहोत. गाडीत गणपती बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती होती. तर आम्ही आलेलो आहोत आता कापूरवळला. तर इथे नवीन मेंबर ॲड झालेले आहेत.
थोडंसं पुढं आल्यानंतर आम्ही चहासाठी थांबलेलो आहोत. तर या हॉटेलमध्ये सर्वजण चहा घेणार आहोत, त्यानंतर जाणार आहोत पुढे. हॉटेलमध्ये एंट्री करताच महाराजांच्या सुंदर असं मूर्तीचं दर्शन झालं, पूजा वगैरे झालेली होती, खूप सुंदर वाटलं. तर हॉटेल मी तुम्हाला इथे दाखवत आहे, हॉटेल पण छान होतं. त्यानंतर स्वामींचं दर्शन झालं. तर इथे चहाची ऑर्डर दिलेली आहे, तर आमचा इथे चहा आलेला आहे. चहा घेऊन झाल्यानंतर सर्वांनी थोडंसं फोटोशूट केलं, तर इथे काही फोटो ॲड केलेले आहेत. आम्ही आलेलो आहोत आता वाईच्या गणपतीला. गप्पांच्या ओघात वाईचा गणपती कधी आला ते कळालं सुद्धा नाही. मांढरदेवीला जायचं असल्यास आमच्या गावाकडे अशी प्रथा आहे की वाई दोमची आंघोळ करायची आणि मग पुढे मांढरदेवीला जायचं. तर आम्ही सुद्धा सर्वांनी इथे पायावर पाणी वगैरे घेतलं, त्यानंतर आम्ही इथे मंदिरात चाललेलो आहे. मंदिरात तुरळकच गर्दी होती, जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन सुद्धा छान झालं. जाताना अगोदर आम्ही प्रतापगडावर जाण्याचं ठरवलं उन्हाच्या अगोदर, पण काही कारणास्तव हा गड बंद होता, त्यामुळे मुलं जरा नाराज झाली. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की येऊ मुलांना घेऊन प्रतापगडावर. तर त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला. तर पुन्हा एकदा सेकंड पार्टसुद्धा नक्की बघा.